चला मुलांनो, आज आपण बघणार आहोत पाठ 6 एकमेकांशी बोला। अशा पद्धतीने हा पाठ तुमच्या पुस्तकात आहे। आपण एक एक संवाद बघूयात। काय दिसतंय रे या चित्रात? एक मुलगा आणि मुलगी बोलत आहेत। त्या मुलीच्या हातामध्ये काहीतरी दिसत आहे। मुलाने प्रश्न विचारला, हा वेगळाच चेंडू आहे? त्यावरती मुलगी काय म्हणाली, हा चेंडू नाही, कवट आहे, हे फळ आहे। काय दिसतंय या चित्रामध्ये? एक काका बागेमध्ये काम करतायत। त्यांना बघून ती मुलगी त्यांना प्रश्न विचारतीये, काका तुम्ही काय करता? मग ते काय उत्तर देतात, मी झाडाला पाणी घालतो। हा एक छोटा मुलगा त्याच्या आईला काहीतरी प्रश्न विचारत आहे। कुठे दिसतोय बरं त्याचा हात? हां, टेबलकडे। मुलगा, आई याला काय म्हणतात? आई, याला फुलदाणी म्हणतात। फुलदाणी म्हणजे फ्लॉवर पॉट। त्या टेबलावरती जो फ्लॉवर पॉट ठेवला आहे ना, त्याला काय म्हणतात असा प्रश्न तो मुलगा विचारतोय। फ्लॉवर पॉट म्हणजे फुलदाणी। मुलगी प्रश्न विचारतीये, तू कापडी पिशवी का घेतलीस? आपण जेव्हा बाजारात वगैरे जातो की नाही, त्यावेळेला पिशवी घेऊन जातो। आणि तुम्हाला माहिती आहे की आता प्लॅस्टिक बंदी आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॅरी बॅग ते काका देत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला घरातूनच पिशवी घेऊन जावी लागते। म्हणूनच तो मुलगा काय सांगतोय, आता प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही। म्हणजे समोरचा काय प्रश्न विचारतोय ह्याच्याप्रमाणे दुसरा त्याला उत्तर देतोय। बरोबर आहे? अरे चा, ही तर छोटी मुलगी तुमच्यासारखी, युनिफॉर्म घातला आहे, बॅग घेतली आहे, आणि ती कोण आहे दुसरी? हां, तिची आजी आहे। ती आजी तिला काहीतरी विचारते। आजीने प्रश्न विचारला आहे, तू कुठे चाललीस? ती सांगते, मुलगी, मी शाळेत चालले। आपण आत्ता बघितलेली पाठाची सगळी वाक्य आपण वहीत सुद्धा लिहिणार आहे, हो की नाही? छान, थँक्यू।